मुंबईचे लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे, मात्र हीच लाईफलाईन आता मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. लोकलने प्रवास करताना गर्दीमुळे दरवाजात उभे राहून तसेच घाईत रेल्वे रूळ ओलांडतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. मुंबईत 5 वर्षात 18,423 प्रवाशांनी आपला जीव गमवला असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यातून पडून किंवा रेल्वे रूळ क्रॉस करताना किती प्रवासी मृत्यू किंवा जखमी झालेत याची माहिती मागितली असता, मुंबईत दररोज रेल्वे अपघातात 10 ते 12 प्रवासी मृत्यूमुखी पडतात ही आकडेवारी उघड झाली. मुंबईत रेल्वे रुळांवर गेल्या 5 वर्षात 18,423 प्रवाशांनी आपला जीव गमावला असून 18,847 प्रवासी जखमी झालेत. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील शकील अहमद यांनी सांगितले आहे. आपल्या शरीरात कॅन्सर पेशी आहेत का? असल्यास त्या किती प्रमाणात आहेत हे आता आपल्याला अवघ्या काही मिनिटातच कळू शकणार आहे. मुंबईतील IIT रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक चंद्रमाऊली सुब्रमण्यम व रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक संशोधन केले असून याद्वारे आपण आपल्या कॅन्सर पेशींची तपासणी करू शकणार आहोत. आपण श्वास सोडतो त्यावेळी इन्फेक्शन असलेले लहान कण बाहेर पडतात. अशा कणांना रमन स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एका नॅनो पार्टिकल असलेल्या मिश्रणात विरघळून ही प्रक्रिया केली जाते. यानंतर रक्त तपासणीप्रमाणे काही मिनिटातच आपल्या शरीरातील कॅन्सर पेशींबाबत कळू शकणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कॅन्सर पहिल्या स्टेजला असतानाच कळू शकेल व रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील असे प्राध्यापक सी सुब्रमण्यम यांनी सांगितले. याशिवाय हे तंत्रज्ञान रुग्णालयात कसे लवकरात लवकर आणता येईल याचे प्रयत्न सुरू असून 15 ते 20 रुपयांमध्ये तपासणी करू शकणार आहोत. तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग वायू प्रदूषणाची पातळी व स्फोटक शोधण्यासाठी होणार आहे. तो जैसे लंग के अंदर कैंसर का सेल पैदा होता है तो हम जो सांस लेते हैं और छोड़ते हैं वो छोड़ने वाला सांस में बहुत सारा केमिकल्स होता है. तो वो केमिकल बता करने से हम मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी रामन मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी यूज करके वो केमिकल का सिग्नेचर ढूंढते हैं. काँग्रेस व BJP यांच्यावर डॉक्टर सुरेश माने यांनी औरंगाबाद येथे निशाणा साधला. राज्यात भाजप सेना सरकारला लोक कंटाळले आहेत. या सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचं लक्ष आहे. राज्यात तिसरी आघाडी उभी राहत आहे, मात्र तिचे भवितव्य अंधारमय असून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सत्ता आणता येते हे बहुजन समाज पक्षाचे सुप्रीमो काशीराम यांनी दाखवून दिले. याच विचारातून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे डॉक्टर माने यांनी नमूद केले. शिवाय येत्या निवडणुकीत आम्ही समविचारी पक्षासोबत युती करणार असल्याचे मत माननीय ॲडव्होकेट प्राध्यापक सुरेशजी माने यांनी व्यक्त केले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं पार्टीला 3 वर्ष पूर्ण झाली आणि कांशीराम साहेबांचा स्मृतिदिन या 2 ऐतिहासिक घटनांच्या निमित्तानं औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानावरती पक्षाचं 2 दिवसाचं अधिवेशन आत्ताच नुकतंच संपन्न झालं. या सरकारनं लोकांची चिंता नाही, लोकांच्या प्रश्नाची चिंता नाही आणि त्यामुळं कोणता समाज मोदी कालखंडात खुश आहे, समाधानी आहे? छोटा व्यापारी आहे, शेतकरी आहे, विद्यार्थी वर्ग आहे आणि जाती समुदायाचं जर वर्णन केलं तर महाराष्ट्रातला मराठा असो किंवा आमचा आदिवासी असो हे तरी समाधानी आहेत का? आणि त्यामुळं एक धोरणात्मक पातळीवरती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आता यांना सत्ता फक्त चालवणं आणि त्या सत्तेचा वापर काही उद्योगपती भांडवलदार धनदानगे यांच्यासाठीच सत्ता राबवणं हे जर त्यांचं तत्व बनलेलं आहे, धोरण बनलेलं आहे, तर ही लोकं सत्तेतून गेले पाहिजेत. त्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वाटा उचलेल हे आज आम्ही अधिवेशनातून स्पष्ट केले. शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱ्यांची हत्या केली असल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. अनिल सानप असे या हत्या झालेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी हत्या केलेल्या आरोपीला अटक केली आहे. कल्याण बिर्ला कॉलेज परिसरात सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी संतोष बरदाडे व अनिल सानप हे डुक्स हॉटेलच्या एका रूममध्ये भेटले होते. तिथेच दोघांमध्ये वाद झाला व संतोषने अनिलवर कोयत्याने वार केला.
या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकारानंतर आरोपी संतोष आणि अनिलची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे व पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. नामांकित कंपन्यांमध्ये वाहने भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्ते फेडण्याचे आमिष दाखवून वाहन मालकांना त्यांची वाहने परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील आरोपी समीर यास ठाण्यातील वाघा इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. वाहन कर्जाचे हप्ते फेडण्याचे तसेच नामांकित कंपन्यांमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष वाहन मालकाला दाखवत त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील अशफाफ नूर अहमद सिद्दीकी उर्फ समीर यास वाघाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 22,72,500 रुपयांची 4 वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. फसवणुकीने मिळवलेल्या या वाहनाची अशफाफ व जाफर यांनी गुजरातमध्ये 1.5-2 लाखांपर्यंत विक्री केली असून या वाहनांपैकी एका वाहनाचा वापर गुजरातमध्ये दारू तस्करीसाठी करण्यात आला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून 4थ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. वाघाळे स्टेट पोलिसांमध्ये दिनांक 5/10/2018 रोजी एक कार फसवून नेल्या संदर्भातला एक गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी संतोष सिदा बतुल्ला म्हणून हाजुरी गावामध्ये राहायला आहेत वाघाळे स्टेटमध्ये. त्यांनी तक्रार केली की एक अशफाक नूर अहमद सिद्दीकी उर्फ समीर याने त्यांची इनोवा कार जास्त भाडं मिळवून देतो आणि तुमच्या बँकेचे हप्ते पण आम्ही देऊ असं आमिष दाखवून ती गाडी त्यांच्याकडून त्यांनी नेली आणि नेल्यानंतर त्या गाडीचे नंबर प्लेट जी टुरिस्ट प्लेट होती ती प्लेट बदलून नॉर्मल प्लेट करून ती गाडी गुजरातमध्ये त्यांनी विकलेली आहे. आणि या आरोपीचा बराच आम्ही शोध घेत होतो आणि त्यांनी नंबर त्याचे ट्रेसेबल नव्हते. अशा अवस्थेमध्ये हा आरोपी दहिसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याचं आम्हाला समजलं मुंबईला. मग आम्ही त्याला आमच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्याचे इतर साथीदार जे आहेत एक त्याचा साथीदार जाफर आणि दुसरा नासिर हे जेल कस्टडी आहेत ठाण्याला. तर या एका आरोपीला आम्ही आशपाकला ताब्यात घेतलं आणि याच्याकडून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली जी इनोवा त्यांनी फसवून नेली होती ती गुजरात येथून रिकव्हर केलेली आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या 2 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत. एक हुंडा ॲक्सेंट आणि स्विफ्ट डिझायर आणि एक मुलुंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतली गाडी अशा 4 गाड्या आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत. साधारण 22,72,500 रुपयाचा माल आहे. वसई विरार परिसरात गेल्या काही दिवसापासून धूम स्टाईल साखळी चोऱ्यांचा सुळसुळाट वाढलाय. आगाशी नाका येथे महिलाच्या गळ्यातील साखळी चोरल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वसई विरार परिसरात दिवसेंदिवस धूम स्टाईल पद्धतीने चोरी करण्याचा प्रकार वाढत चाललाय. आगाशी नाका येथे कविता पंडित ही महिला रस्त्यावरून पायी जात असताना विरुद्ध दिशेने मोटरसायकलवरून 2 तरुण आले व त्यांनी काही कळायच्या आतच कविता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पसार झाले. यानंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र हे चोरटे नागरिकांच्या हाती लागले नाहीत. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रेकनंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. घाटकोपर येथे फेसबुक पोस्टवरील वादातून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी पोस्ट दुबे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. यावर भाजप व बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वादविवाद होऊन मारामारी झाली. यामध्ये दुबे यांचा जागीच मृत्यू झाला असून या विरोधात पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील दुबे, उमेश सिंग, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे. मुंबई वडोदा महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेला कल्याण तालुक्यातील शेत जमिनींना योग्य तो मोबदला न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण केले. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबई JNPT वडोदा महामार्गाकरिता लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव देण्याचे आश्वासन देऊनही योग्य भावाची खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत नोटिफिकेशन काढले. यामुळे कल्याण तालुक्यातील बाधित शेतकरी यांनी शासनाकडून योग्य भाव मिळण्याकरिता लक्षणीय उपोषण केले. नार्वेकर साहेबांना भेटून आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय. त्यांनी सगळीकडे इन्क्वायरी केली, नितीन महाजनांना फोन केला
आणखी एक दोन ठिकाणी फोन करून विचारलं की बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडी यांना जर योग्य रेट मिळाले तर फक्त कल्याण तालुक्यामध्ये हा शेतकऱ्यांची फसवणूक का झाली याची मला कारणं सांगा. तर आणि त्या आता ते नितीन महाजन आणि दुसरे वरिष्ठ अधिकारी ह्याचा खुलासा त्यांना करणार आहेत. तर त्यांनी आमच्याकडनं 2 दिवसाची आमच्याकडनं मुदत घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही असं कळवलेलं आहे की कुठल्याही प्रकारे 24 आणि 25 तारीख आम्हाला जे शेतकऱ्यांना पेमेंट करणार आहे ते पेमेंट थांबवा तुम्ही, कारण हे अचानक पेमेंट देत आहे तुम्हाला आम्हाला, त्याच्यात कुणाचं घर गेलं आहे, कुणाचं दुकान गेलं आहे, कुणाची शेती गेली आहे, कुणाची झाडं गेली आहेत, त्याचं सेग्रिगेशन म्हणजे खुलासा नाही आहे की बाबा तुझ्या झाडाला एवढं मिळालं, तुझ्या घराला एवढं मिळालं, तुम्हाला लमसम देऊन टाकलं, त्याच्यामध्ये किती झाडं बाबा 100 झाडं जात असतील, त्याची उद्या 25 झाडं दाखवली असतील, एक 200-300 फुटाचं स्क्वेअर फूटचं घर जात असेल ते 100 फुटाचं दाखवण्यात आलं असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना काही न सांगता अंधारात ठेवून त्यांनी हे पेमेंट केलेलं आहे म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार आहे असा आमचा शेतकरी संघटनेचा आरोप आहे. या निवेदनात 24 ऑक्टोबर 2018 ते 25 ऑक्टोबर 2018 चे नोटिफिकेशन तातडीने रद्द करण्यात यावे, बाधित शेतकऱ्यांना एक प्रकल्प एक समान मोबदला जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील प्रक्रिया अंमलात आणावी अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत. मुलामध्ये कल्याण तालुक्यातून मुंबई वडोदरा जो महामार्ग आहे, ज्या महामार्गासाठी ह्या ठिकाणी उपोषण होत आहे, तर ह्या मुंबई वडोदरा महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे. एकूण 160 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होत आहे आणि हे भूसंपादित होत असणारं क्षेत्र जे आहे याच्यासाठी तालुक्याला जे बजेट आलेलं आहे सध्या आपल्या कल्याण तालुक्याला प्रांत उपविभागीय कार्यालयामध्ये हे 162 कोटीचं बजेट आता आलेलं आहे आणि उर्वरित जे बजेट आहे साधारणतः 750 कोटीच्या आसपास ही रक्कम आहे, म्हणजे 500 कोटी अजून कमी पडतात ह्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना देण्यासाठी, हा पहिला मुद्दा आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मोजणीपूर्वी ज्या मोजण्या झाल्या शेतकऱ्यांच्या, ह्या मोजणीपूर्वी शेतकऱ्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की तुम्हाला चांगल्या प्रकारचे दर आहेत ते घोषित केले होते, परंतु प्रत्यक्ष 24 आणि 25 तारखेची नोटिफिकेशन जी काढलेली आहे या नोटिफिकेशनचा आधार जर घेतला तर परिपूर्ण शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा शासनाने डाव आखलेला आहे. प्रत्येक गावाला अतिशय अल्प भाव देऊन जमिनी लाटण्याचा जो उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे त्याला आमचा ठामपणे विरोध आहे. आमची एकच मागणी आहे की जी नोटिफिकेशन काढलेली आहे ती सर्वप्रथम रद्द झाली पाहिजे आणि दुसरं असं म्हणणं आहे की मुंबई वडोदरा हा एक प्रकल्प आहे आणि एक प्रकल्प एक दर समान गावांना समान दर मिळणं गरजेचं आहे, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये याच्यासाठी आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये संघर्ष सुरू केला जाईल, कुठलीही परवा शासन लेवलला आम्ही करणार नाही हे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही ठाम शासनाला आमचा संदेश देतोय. या प्रकरणात शेतकरी सध्या सनदशील मार्गाने आंदोलन करत आहेत, मात्र जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सुरुवातीला आमच्याकडे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना एकत्र बोलून प्रांत ऑफिसला तिथे खासदार साहेब, प्रांताधिकारी साहेब आणि आमदार साहेब यांनी सर्व आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र बोलवलं आणि आम्हाला तिथे जे रेट असतील हवेचे ते काय भेटणार तुम्हाला जागेचे ते आम्हाला त्यांनी सांगितलं. ते समाधानकारक रेट वाटले त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांना सगळ्या सर्वे करायला शेतकऱ्यांनी त्यांना मुभा दिली. त्याच्यानंतर आता जेव्हा खरेदीची वेळ आली तेव्हा त्यांनी ते आम्हाला रेट अर्धे करून सांगितले, त्यामुळे आमचा या संघर्ष हा आता पेटलेला आहे आणि आम्ही संघर्ष चालूच ठेवणार आणि आमचे भाव घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. काही झालं तर झाले, आमचे प्राण गेलं तर झाले, पण आम्ही हे रस्ता होऊ देणार नाही. जर आमचं शेतकऱ्यांचं समाधान होत नसेल तर आम्ही हे कदापि शक्य रस्ता होऊ देणार नाही या ठिकाणी मी ग्वाही देतो आपल्याला. मुंबई वडोदरा महामार्गातील बाधित शेतकरी समन्वयक समिती यांच्यामार्फत आज कल्याण तहसीलच्या बाहेर उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यांचं निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या निवेदनाबाबत शासन स्तरावर जी काही कारवाई करणं आवश्यक आहे त्यासाठी निवेदनाची प्रत शासनाला पाठवण्यात येईल. धन्यवाद.
राखी सावंतने तनुश्री दत्तावर 50 कोटीचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे तिने म्हटले असून एका शोमध्ये तनुश्रीने राखीला माझ्या गाण्याचे रिप्लेसमेंट म्हणून कोणाला वापरलं तर राखी सावंतला, जिचा क्लास नाही या वाक्यावरून राखीने मानहानीचा दावा करणार असल्याचे तिने म्हटले आहे. तसंच मीटू कॅम्पेनला पब्लिसिटी स्टंट म्हणून वापरले जात असल्याचेही तिने सांगितले. तनुश्री दत्ताने राखी सावंत हिच्यावर 10 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर राखीने तिचे म्हणणे स्पष्ट केले असून 50 कोटीचा दावा तनुश्रीवर ठोकणार असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच तनुश्रीने नामांकित व्यक्तींवर गैरवर्तनाचे आरोप केले. तसेच मीटू कॅम्पेन हे पब्लिसिटी स्टंट म्हणून त्याचा गैरवापर करत असल्याचेही तिने म्हटले आहे. यानंतर आता पुढे या सर्व खेळाला कोणता रंग चढणार आहे ते पाहायला हवं. कोर्ट में गई है तो अभी बहुत कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी मीडिया मीडिया खेल लिया उसने. अब कोर्ट कोर्ट खेलेंगे तो कोर्ट में डेफिनेटली हम उसका मैं उसका ऐसा मुंह तोड़ जवाब दूंगी. देखिए डेफिनेटली सबूत तो क्यों नहीं होगा. पहली बात तो ये है कि 10 साल पहले जब वो 10 साल पहले कहती कि मेरे साथ ऐसा हुआ था तो 10 साल पहले तो तनुश्री मैं भी तुम्हारे साथ हर पार्टी में गई हूँ. 2-3 बार तो तुम मुझे रेव पार्टी में लेकर गई हो और कितनी कितनी पार्टी में लेकर गई हो और उस पार्टियों में तुम मेरे सामने डोप लेती थी. तुमने मुझे भी दिया था तुम्हारे चक्कर में. मैं भी उस तुम्हारे चक्कर में मैंने भी ले लिया था. थैंक गॉड का मैंने बाद में तुम्हारी दोस्ती तोड़ दी छोड़ दिया. वरना आज मैं भी मुझे भी रेहब जाना पड़ता. बाल मुंडवाने पड़ते मुझे भी रेहब. कानून जो है वो सबके लिए एक समान है ना. देखिए सबूत तो उसके पास भी नहीं था कि नाना पाटेकर ने उसको उस वक्त छुआ है. 10 साल पुराना ये तो 10 साल पुरानी बात है ना. सबूत तो तनुश्री के पास भी नहीं है. उल्टा इसने मैंने तो जब प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करी थी झा के मैंने ब्लास्ट नहीं हुई थी उससे पहले इसने एक जूम चैनल में जाके मुझे लोअर क्लास कह दिया. क्या लोअर क्लास कहना गुनाह नहीं है. आप किसी को सेलिब्रिटी को मुझे उसने कहा कि मेरा रिप्लेसमेंट गाने का किसने किया. राखी सावंत हु हैज़ नो क्लास. तो यू हैव अ क्लास ना. तुम क्लास हो. तुम्हारा क्लास पूरी दुनिया देख रही है कि तुम क्या कौन सा क्लास कर रही हो. अंत में ये कि उसने 10 करोड़ का लगाया है मैं 50 करोड़ का लगाऊंगी. पहले मेरी बहन 10 करोड़ का डेफिनेशन का केस करने से पहले तुझे 10 लाख रुपया कोर्ट में जमा करना पड़ता है. आप 10 लाख रुपया जमा कीजिए. मैं 50 लाख रुपया जाके जमा करती हूँ. क्यों? क्योंकि मैं तुम्हें 50 करोड़ का मुझे आपने लोअर क्लास बोलने के लिए. तर हे होतं आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज़ adm9@gmail.com.